ओम ठाकूर बाप्पा मोर्या तळोजे मजकूर बनाम स्वर्गीय या दोन दसरा फेरीतील हा चौथा सामना नानापेकीचा कौल जिंकला तो म्हणजेच उमरोळी संघानं स्वीकारलं प्रथम शतरक्षण स्पर्धा वेगानं चेंडू टाकलाय जरूर गोलंदाज या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सामना बिरायचा पारदेशिक दिले वितरित केलेले आहे ते अमोल अमोल पवार आणि अमृत पवार यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर यावर तुमचं स्वागत आहे संगमराजे आता मात्र आपल्या ट्रॅकवर येतोय ज्यांना पहिल्या दोन चेन निर्धाव खेळला आणि राजाला माहीत आहे की हा सामना माझ्या अवती फिरतो त्यामुळे त्याच्यामुळे या मैदानावरती धावत जमवणं गरजेचं आहे तो मात्र फाईन लेग मधून टोकतोय हा पहिला चौकार अतिशय सुरेखरित्या खेळ राहिला आहे कारण वल्लफ रजनीमध्ये अंकुशदादा पाटलां त्यांच्या सर्व टीमनं ग्रामस्थांना मिळून वल्लभच्या रजनीमध्ये मिनी वानखेडेच्या मैदानावरती स्पर्धा झाली त्या रजनीमध्ये काय खेळ राहिला थर्ज मजकूर संघाचा परंतु सुपर टेनमध्ये हा संघाने प्रवेश केला होता जरूर तिथे मात्र उत्तम खेळ मयूर राजे संगम राजे त्यांच्या सर्व गोलंदाजांचाही राहिला होता तसाच खेळ आजच्या रजनीमध्ये पुन्हा एकदा राहील का ज्याप्रमाणे मागचं थ्रील पाहायला मिळालं ते थ्रील खूप भयानक होतं पूर्वार्ध गाजवला निखिलनं निखिल मात्रेनं त्यानंतर उत्तरार्ध मात्र दोन्ही सलामीरानं गाजवला होता जरूर भगतवाडीच्या परंतु आधी दर्यानं मात्र त्या सामन्यामध्ये रूमार्शकता निर्माण केली आणि आठ धावा डिफेन्स करण्याचा पराक्रम या मैदानावरती दाखवला आहे या आठ धावा आधी दर्याला आयुष्यभर पुरतील तो आयुष्यभर सांगत राहील की रजनीच्या क्रिकेटमध्ये मी आठ धावा वाचवलेत एक नवा कोरा सामना सर्वेश मडवी याचे चेंडूवर मात्र मयूरराजन टोदळला चेंडू सचिन मडवी याच्याकडे गेलाय सचिन मडवीचा विचार केला तर एक अतिशय उत्कृष्ट असा हा खेळाडू तो म्हणजे तो संघाचा कित्येक ओपन टुर्नामेंट खेळण्याचा अनुभव होता त्याच्या पाठ्याने पोटी आहे सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न मिडविकेरा चेंडू ट्रॅव्हल होईल डीप तो मात्र येईल फेकेल चेंडू डायरेक्ट हिट झाली आहे इथे बरंच काही घडेल डायरेक्ट हिट न पंच वळतायत सरळ तिसऱ्या पंचाकडे पंचा रिहू येईल रनआउटच्या रूपानं मात्र कदाचित मे बी विकेट असेल की नसेल यासाठी पंच मात्र वळतायत मयूर राजे डेंजर येण ला धावलाय काही कमालीचं क्षेत्रक्षण राहिलंय सुजित मडवीचं आणि सुजित न पेकवाला चेंडू डायरेक्ट जाऊन एसटीवर आदरला आहे पॉपिंग क्रीजमध्ये चला तिसरे पंच चला आशो कोलवेकर कुठे असेल या तिसरे पंचाची भूमिका निभावण्यासाठी चला आशो कोळी ओके ठीक आहे इथे पाहिलं जाईल नॉट आऊट निस्वास टाकला असेल मयूर राजनं कारण त्याला माहित होतं की डायरेक्ट हिठ हा डेंजर येणला होता त्याच्यामुळे हा निस्वासच टाकला असेल ही डेंजर रन रिस्की रन मात्र अंगलट आल्या ही असती पहिला षटक मात्र इथं संपतोय आणि पहिल्या षटकाच्या संपते नंतर तर पडगे संघाचे आधी दरे आपण प्लीज मंचावर यायचं आहे आधी दरे आपण प्लीज मंचावर यायचं आहे तर नक्कीच आधी दरी यांना अंकित शेत वर्मा यांच्याकडून एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आधी दरी आपण घेऊन जायचं आहे पहिल्या षटक्याच्या समाप्तीनंतर बिनबा सात करण मडवी गोलंदाजीच्या मार्कवर उमरवणी संघाची ताकद चांगली राहिली आहे गोलंदाज हे ब्रह्मास्त्र आहे आणि दोन त्यांचे पहिले तीन फलंदाज मात्र ताकदीचा खेळ दाखवत आहेत पण इथे तलोदा मजकूर संघाला स्वस्तामध्ये पकडून चालणार नाही वलभची रजनी या संघांना गाजवली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडेही ताकदीची गोलंदाजी आहे आणि आक्रमक फलंदाजी आहे संगमराजे फक्त आणि फक्त अटॅक इज द बेस्ट डिफेन्स मयूर राजे का थांबला चाचपडला का कदाचित दुसरी रन ग्रामीण क्रिकेटमध्ये चार षटकांचा खेळ असतो ना त्यावेळेला तुम्हाला पहिली रनच अशी घ्यायची की मला दुसरीची तयारी करायची आहे ज्या वेळेला तुम्हाला पहिली धाव जोरात घेतला येईल ना त्यावेळेला ऑटोमॅटिकली तुम्हाला दुसरी रन बनते परंतु इथे मयूरराजे तयारच नव्हता संगम राजाने बरेच प्रयत्न केला जीवाचा आकांत केला परंतु स्ट्राईक वर पर गेलेल्या मयूर राजेने मात्र तर थांबवलं तर परगे आप... संघाचे निखिल एक दमदार व्यक्ती मग एक उत्कृष्ट फलंदाज निखिल आपण प्लीज यावं मंचावर आपल्याला अंकित वर्मा यांच्याकडून एक हजार एक हजार रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ते आपण घेऊन जायचं आहे निखिल ओ... मात्रे याहीचं आपण लगेच बक्षीस घेऊन जा अंकित वर्मा यांच्याकडून बक्षीस दिली जाईल मी एक धाव घेतली आहे पुढचा चेंडू मात्र शेअचा हा फटका लॉंगॉपचा क्षेत्रशे चेंडूपर्यंत आला आहे त्यांना चेंडू उच्चा फेकला धाव मात्र फक्त मिळते एक या सामन्यांमध्ये आजच्या या रजनीमध्ये बरंच काही पाहिलं तीस धावा पाहिल्या छत्तीस पाहिल्या धाबांचा उच्चांकही पाहिला आणि धाबांचा उच्चांक जवळपास क्रॉस होईल की काय जवळपास धाबांचा पाठलाग केला जाईल की काय असं वाटत असताना मात्र आधी दरे मंदिराला धावला आणि कैलासवाशी भरतदादा बोईर पडगे यांचा संघ मात्र तरला तर नक्कीच पहिल्या मॅच मध्ये निखिल आणि आदी यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अंकित वर्मा यांच्याकडून एक आजूबाजूबा बक्षीस इथे पात्र चालतोय ओटोकॉम बॉक्स बॉटम हँडचा हा फटका पाळतोय काय लाज जबाब कवरच्या डोक्यावरून फिरकावून दिलाय आणि इथे मात्र येतोय हा एक लाज जबाब षटकार बोला गणप महागुरू, महा महागुरु गडगेसर करताना क्या बात इट्स ओनली वाव अप्रतिम फटका दर्जेदार हे आणखीन एक षटकार कव्हरच्या डोक्यावरून छटका ठोकला आणि ते एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून संगम राजे बरसतोय आपल्या मध्ये असलेले गुणवत्ता चेंडू तर नक्कीच उमरोळी संघाचा विचार केला स्वर्गीय दशरथ शळके जे हनुमान उमरोळी संघ अनिकेत शळके चिंचवडी रोहित पाटील कोलवाडी यांनी हा पॅक केलेला संघ म्हणजे स्वर्गीय दशरथ शळके जे हनुमान उमरोळी संघ बॉल बॉयला सांगेन की तुम्ही दोन चेंडू देत चला एक चेंडू पंचांग ठेवा दोन्ही चॉईस करून द्या फटकेबाजी आक्रमकताच धारण केली आहे संगम रन आहे संगमराजा म्हणतोय की मला स्ट्राईक वर यायचंय बाबा तू थांब मी येतो आणि त्यानं आता मात्र अक्षरशः मयूर राजाला पळवलंय तू थाव मी नॉन स्ट्राईक येणला मी डेंजर येणला सुखरूप पोचेन सिंगलला ला डबलमध्ये कन्वर्ट केलं या दोन धाव्यांनी दाबलकर धावा लागल्या त्या ते तब्बल तेवीस धावा केतन वारसे अजित अगलावे ओमकार वास्कर प्रतीक तांडेल गुन्हालेखनाची चोख भूमिका बजावताना पाहतोय अतिशय सुरेख खेळ इथे रंगतोय या पालेश्वरी चषक दोन हजार चोवीसच्या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये रजनीच्या कुशीत खेळली जाणारी ही स्पर्धा तमाम प्रशिकांना भुराव लागते आणखीन एक फक्त तडाखे सुरू आहेत लॉंगॉच्या सीमारेषेच्या बाहेर वन बाहून सीमारेषे बाहेर आणि संगम राजेचा हा तडाखा का कायम आहे धापलकावर धाबा लाग पाणी घेऊन जा मैदानामध्ये धापलकावर धाबा लागते दोन षटकांच्या समाप्तीनंतर नंतर तब्बल बाद सत्तावीस धावा

बिनबाद सत्तावीस धावा धावपाळ की लागत आहेत सगळ्यात जास्त धावा कोण जमवेल कोणाला बाय मिळेल कशा प्रकारचा खेळ राहील इथे मात्र रंगतदार खेळ संगम राजे मनापासून विचार करून आला की नाही मी फक्त चेंडूला सीमा यांच्या बाहेरच पाठवणार पहिलं षटक सर्वेचं खूप छान राहिलं सात धावांचं सा त्यानंतर मात्र करणवर इथे आणले झाले आणि षटकामध्ये तब्बल दोन षटकार एक चौकार आणि धाबा आला त्या बडवीस सत्तावीस धाबा दोन षटकांच्या समाप्तीनंतर गोळंदाच्या मार्कवर सचिन मडवी गुणवत्ता खूप आहे या खेळाडूमध्ये अनेक ओपन टुर्नामेंट खेळताना नैरदुंद विभागातून प्रतिनिधित्व करताना तालुका हबमध्ये अनेक सामने खेळलेला हा खेळाडू मात्र सचिन सचिन मडवी तर स्ट्राईकवर मात्र मयूर राजे तलोदा मजकूर संघ ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोदा मजकूर संघ फिरकी हे ब्रह्मास्त्र आहे मी पहिल्यांदाच म्हटलो होतं फिरकीची जादूगरी त्याच्या जा बोटामध्ये दोन्ही साईडनं चेंडू कसा स्विंग करायचा ऑफ ब्रेक लेग ब्रेक कशा प्रकारचे चेंडू टाकायचे अचानक मध्येच भरदा वेगानं जाणारे चेंडू कसे फेकायचे हे सचिनला मात्र चांगला अवगत आहे त्याला सामना सुरू करा पण त्यांवर दडपण टाकण्याचा प्रयत्न नको गोलंदाज सचिन मडवी पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर मयूररासाठी कोटप्या चेंडू दिशा दिली छतरक्षक चूक करतोय चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि सरळ झेल वर प्रयत्न केला झेल तर नाहीच वर तुम्हाला मात्र धावा मोजावे लागतील तब्बल चार आपल्या गाण्याने आपल्या संगीताने सर्वांना मंत्रमुग्ध करताना आपण पाहतोय संगीत आपल्या मनाची मनशांती आहे संगीत आपल्याला प्रेरणा देतं हलक्या हातानं टाकलेला चेंडूला दिशा जरूर दिली आहे पण दिशा मात्र चुकली कारण स्विंग झालेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर मयूर राजे टोळू शकला नाही आणि डीप स्क्वेअर लेगला एक लाजवाब झेल टिपत क्रमांक एकचा चा फलंदाज होतोय मयूर राजेबाद मित्रांनो तुमच्याकडे पैसा किती आहे हे महत्त्वाचं कधीच नसतं तर तुमच्याकडं तुमच्या मनातलं सांगण्यासारखा मनाला समजून घेणारा एखादा माणूस आहे का ज्याच्याकडे नाही ना तो सगळ्यात मोठा भिकारी परंतु आजकाल मनाला समजून घेणारी खूप कमी आणि मनाला धोके देणारे खूप जास्त झालेत कारण दिवसाला ब्रेकअप व्हायला लागले सकाळी मेकअप दुपारी ब्रेकअप अशी फॅशन बदली व्हॉट्सअप फेसबुकनं मात्र कमाल केली आणि या मेकअप आणि ब्रेकअप न सगळा खेळ घातला मेकओव्हरच्यामुळे फिल्टर्स लावायला लागले आयफोनमध्ये फिल्टरमध्ये चमत्कारी खेळ दिसायला लागले आणखीन एक आणखीन एक दर्जेदार चेंडू मी म्हटलं होतं की तालुका हाफमध्ये ज्या गोलंदाजानं अनेक दर्जेदार फलंदाजांना रोखून धरलं तो गोलंदाज सचिन मडी मात्र पुन्हा एकदा ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला म्हणजेच ओम ठाकूर बाप्पा मोर या संघा संघ तळुजा मजकूर संघाच्या फलंदाजाला रोखून धरतोय नॉन एंडला उभा राहिलाय तो म्हणजेच संगम राजे आणि जसा स्ट्राईकवर मयूर राजे रायला एक चौकार जरूर दाखवला त्यानंतर विकेट्स आणि राज पाटील यांना राज केलं होतं बोलावच्या रजनीमध्ये राजपाटील ते वर तोही खेळतोय एक निर्धाव चेंडू फुल्लर लेनचा हा चेंडू फिरकीची जादूगरी दाखवली जाते सागरनं मागच्या सामन्यामध्ये काय कम्मालची गोलंदाजी केली होती पाच चेन निर्धाव टाकले होते भगतवाडीच्या त्या दे गोलंदाजानं आणि अशाच प्रकारचं तिसरं षटक हाताळताना पाहतोय सचिन मडवीला एक चौकार खराब क्षेत्राचा फायदा मिळाला होता तर मजकूर संघाला आणि आतापर्यंत टाकलेल्या पाच चेनमध्ये एक विकेट्स आणि चार धावा देत आपली गोलंदाजी गुणवत्ता सिद्ध करतोय सचिन मडवी हलक्या हाताची ही गोलंदाजी पाहतोय अतिशय उत्कृष्ट दर्जाची ही गोलंदाजी एक चौकार सा। ती ही चुकांची परंतु काय राहिलाय पहिल्या षटकामध्ये सात धाबा करण महागड्या ठरला वीस धाबांसाठी परंतु महागड्या ठरलेल्या या गोलंदाजावर मात्र क्रिकेटमध्ये एक नियम आहे एकानं पसरवलं दुसऱ्यानं सावरायचं ते सावरण्याचं काम सचिन मडवीनं केलं चार धाबा दिल्या आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धापलकर धावा लागला ला। एक बाद एकतीस धाबा तरी चषक दोन हजार चोवीसमध्ये तर बोर्ले संघ ट्वेंटी फोर लाईव्हचा संदेश पाटील चांबो यांचा संघ क्वालिफाय झाला आणि त्याचबरोबर पालेश्वरी पाले, पाले बुद्रुकच्या संघाचा काय लाजबाब खेळ राहिला ते दोन संघ क्वालिफाय झाले दुसऱ्या रजनीमध्ये फोर्टी प्लस मास्टरांनी गीते मात्र कमाल केली आणि तरुणांना लाजवेल याच्या ही पेक्षा दर्जेदार खेळ दाखवत सत्तर ऐंशी धाबांचा पाठलाग करत नावडे हिमांशू एंटरप्रायजेस रविदादा भुईर यांचा संघ म्हणजे हिमांशू एंटरप्राइजेस फोर्टी प्लस संघ क्वालिफाय झाला सरळ सुपर अनंतर ओम मध्ये किरवली आणि न्यू यंगस्टर वहाल संघ हे सुपर ट्वेल्व मध्ये दाखल झालेत आजच्या रजनीमध्ये कोणते संघ सुपर ट्वेल्व ला जातील गोलंदाजच्या मार्गवर गोलंदाज निशांत मडवी संगमरा फटका फसला होता जरूर पण सुटला झेल शतरश तैनात जरूर केला होता फक्त फक्त चेंडूला झेलायचं होतं परंतु डीप स्क्वेअर लेगला छत्रशक तैनात होता चेंडू जाऊन सरळ हातामध्ये विसावला परंतु तो झेल त्याला मात्र गॅदर करता नाही आला आणि अशा प्रकारे झेल सुटतोय धाव येते एक आणि सुटलेल्या झेलाबरोबर जीवनदान मिळतंय त्या संगम राजेला सुटलेला झेल पाच चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आहे राज राजपाटील असेल स्ट्राईकवर जो तीन चेंडू एकही धाव जमू शकला नाही आहे फिरकीच्या तालावर त्याला अक्षरशः नाचवलं आणि तोच राज पाटील असेल स्ट्राईकवर निशांत मडवी गोलंदाजीच्या मार्फवर पहिल्या चेंडूवर त्यांनी संधी निर्माण करून दिली होती कारण एक चांगला फलंदाज सलामीर आणि आक्रमक तलोजा मजकूर परिसरात परिसरातील एक आक्रमक फलंदाज म्हणून संगमराजाची ओळख हो आहे त्या संगमराजेला बाद करण्याची संधी त्यांनी निर्माण करून दिली ती फसली आहे आता पाच चेंडूमध्ये काय चित्र पलटेल okay. बत्तीस धावा पाटील सलग चौथा निर्धाव चेंडू खेळतोय इथे मात्र संगम राजे कटाक्ष कटाक्षटाकतोय डोळे वाटाडतोय करतोय काय नॉन स्ट्राईकला मी उभा आहे कमीत कमी मला स्ट्राईक देऊ शकतो परंतु राज पाटील वन डाऊन लागलाय चांगली फलंदाजी करण्याचा धाडच त्याच्यामध्ये आहे परंतु गोलंदाजी काय कमाली सचिन मडवीनं पाया रचला खराब आणि मडवी चांगली गोलंदाजी करताना आणखीन एक चूक आणखीन एक चूक अतिशय मडवीची ही चूक स्वर्गीय दसर्या छळके जेवणमान उमरोळी संघाला भोवेल का जी गरज होती स्ट्राईक वर यायचं होतं संगम राजेला आणि तो सरळ स्ट्राईक वर आला तो विचार नाही केला विकेटचा कारण राज पाटील एका बाजूला नॉन स्ट्राईक स्ट्राईक यांना निर्धाव चेंडू खेळतोय त्याच्यामुळे मला स्ट्राईक वर जायचं आहे तीन चेंडूचा खेळ शिल्लक आहे तिन्ही चेंडू खेळता एका दुसरा मोठा फटका संगम राजाच्या बॅटमधून नक्की येईल एक चांगला आव्हानात्मक स्कोअर इथे जमवला जाईल का आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे एक चूक अतिशय या उमरोळी संघाला भोवेल का संगम राजे ऑन स्ट्राईक तर निशांत मडवी गोलंदाजीच्या मार्कवर राईट टर्म राऊंड दाईट टर्म राऊंड संगम राजेला सुद्धा स्तब्ध बसवलाय माझ्यामध्ये ती क्षमता आहे माझ्याकडे टिचून गोलंदाजी करण्याचं सामर्थ्य आहे ते सामर्थ्य सिद्ध करताना पाहतोय निशांत मडवीला दोन चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आणखी लेख आणखी लेख राजपाटीलच नव्हे तर इथे मात्र संगम राजेला सुद्धा रोखलाय लागोपाठचे दोन जणू निर्धाव आणि धापलकर धाबा स्थिर त्या म्हणजेच निव्वल तेहतीस धाबा अंतिम चेंडू या पूर्वार्धामधला संगम राजे फेस करेल कशा प्रकारचा खेळ राहील आक्रमकता हे ब्रह्मास्त्र राहिलाय संगम राजेचं अंतिम चेंडू राईट राऊंड विकेट चांगला फटका या चेंडूवरती आला आणि या अंतिम चेंडूवर मात्र लॉंगॉनच्या मधून छत्रशेखाला फसवत चेंडू जातो श्रीमालेच्या बाहेर आणि येतोय चौकार सदतीस धावा धावपालकावरती लगावल्या गेल्या अडतीस धावांचा टार्गेट सेट झालाय चांगली फलंदाजी राहिली संगम राजाची परंतु राज पाटील केलेला निर्धाव चेंडू त्याच्यामुळेच कदाचित धावपालकावर धावा लागल्या त्या म्हणजे सदतीस तर चला याच्यानंतर नेक्स्ट मॅच या पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल चोवीस चेंडू आणि अडतीस धाबांची गरज आहे काय आहे काय बिघडत आहे कशा प्रकारचा खेळ राहील सचिन मडवीचा उबदार गोलंदाजी राहिली आहे पहिला सर्वेशनं सात धाबा दिल्या सचिननं चार धाबा दिल्या आणि श्याण्णव धाबा इथं मोजल्या त्या फक्त आणि फक्त पाच आणि त्याच्यामुळेच धापडकर धाबा लागल्या त्या सदतीस जिंकण्यासाठी अडतीस धाबांची गरज आहे अडतीस धाबांचा पाठलाग कसा केला जाईल ऐकूया आपण उत्तरार्धामध्ये वलपगावची अनबानशान आणि एक अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या हिंदी समालोचक क्वालिफाईड कॉमेंटेटर प्रवीण टेंबे यांच्या गोडवाणीतून तर चला इथे परगे संघाने धावपलकावर सत्तावन्न धावा लावल्यात आणि आपल्या इथे एक नियम आहे की ज्या संघाने सर्वात धावांचा उच्चांक गाठेल त्या संघाला पहिल्या फेरीमध्ये बाय दिली जाईल तर नक्कीच इथे परगे संघाला बाय डिक्लेअर झालेली आहे आणि याच्यानंतर नेक्स्ट मॅच असेल नेक्स्ट मॅच जिवा इलेव्हन गावदेवी पेंदर संघाचे कर्णधार आणि चेरोबा सांगरे संघाचे कर्णधार प्लीज आपण संपर्क साधायचा आहे तर जला दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण ताबडतोब यायचा आहे जास्त वेळ घ्यायचे नाही आहे जिवा इलेव्हन गावदेवी पेंधर विपक्ष चेरोबा सांगळे दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज आपण संपर्क साधायचा आहे तो चलिए नेवाली और नितलस टीम से बातचीत हो गई है और नतीजा निकला है कि पड़गे टीम आपको बाय मिल चुकी है क्योंकि आपका हाई स्कोर है पड़गे टीम अभिनंदन यहाँ से उनके दर्शक थोड़ा आराम करेंगे बहुत बढ़िया मैच हुआ पड़गे का लॉन्ग ऑफ पे देखे तो पूरा पड़गे गाँव आ चुका था और अभी वो थोड़ा इंजॉय कर रहे हैं वापिस आएंगे अंदर जब उनका मुकाबला शुरू होगा नज़दीक की टीमें इसलिए ली जाती है दिलीप जी वास्कर सर देखिए नज़दीक की टीमें होती कानपोली देवीचापाड़ा वल्लभ पालेश्वरी पडगे वलवली टेमोड़े इनके दर्शक बड़े कमाल के होते हैं क्योंकि घर पे टीवी पे मैच देखने से अच्छा है कि मैदान में आके देखे और वो खूबसूरत नजारा पड़ के टीम ने पेश किया अड़तीस रनों का लक्ष्य नौ दशमलव पचास रन प्रति ओवर उमरली टीम को और सामने गेंदबाजी कर रही है यहां से टीम है ओम ठाकुर बप्पा मौर्या तलुजे मजकुर तलुजे मजकुर के सरजमीपन एवन जोड़ी का आमदार ट्रॉफी का आयोजन आपने देखा शायद आज पहला दिन था आदरणीय समाज सेवक दीपक शेठ पाटिल और होने वाले भावी नगर सेवक संतोष शेठ पाटिल इनका आयोजन जिसमें साई राजे की मेहनत थी योगेश मडवी की काफी अच्छी मेहनत थी उन सभी का हार्दिक स्वागत गेम इज ऑन अड़तीस रनों का लक्ष्य पारी की शुरुआत करेंगे सलामी जोड़ी सुजित गायकर के साथ सचिन सुजित मडवी सचिन दो मडवी ब्रदर्स सचिन सुजित मडवी पारी की सुरुवात गेंदबाजी ट्रॅक मजकूर एक्सप्रेस मयूर राजे तर पेंदर संघाचे कर्णधार प्लीज आपण यायचं आहे सांगडी संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत पेंदर संघाचे कर्णधार आपण प्लीज यायचं आहे तलोजे मजकूर एक्सप्रेस तयार आहे पहिली बॉल मयूरराजे बेहद आक्रमक मॅच होगाय अडतीस रन टू विन नऊ दशमलव पचास रन रिक्वायर्ड रन रेट बॉल तयार एंड पर सुजित मडवी पहिली बॉल लॉपटेड शॉट गुमा के केला दे दना दन, फाइन लेग फाइन शॉट चार रन तर यावेळी आमचे कोलवाडी गावचे शर्माने भास्कर जे आगळावे आपण प्लीज अतिथी मंचावर यायचं आहे आपलं सरचे स्वागत आहे स्वागत आहे भास्कर प्लीज यायचं आहे फाइन लेग पे फाईन शॉट वेलकम फोर तलोज एक्सप्रेस राजे का स्वागत एक गेन चार जड दिया चौका ह्यूज फोर सुजित मडवी वन ऑफ द फंटास्टिक बॅट्समन उमरोली टीम सुपर मॅच पारी की सुरुवात रन मिले चार बॉल दर्शक दीर्घा में गई सुजित मडवी क्या शांत रहेंगे या लंबी पारी खेलेंगे आज अपील है ऊपर लगी अंपायर बता रहे लेग बिफोर बच गए इस बॉल पे शून्य लाईन को चेक अंपायर ने हाइट फॅक्टर ऊपर थी बॉल लेग बिफोर विकेट बच सुजीत सुजित बॉल पे शून्य तर उमरोली गावचे नरेश जी मडवी यांचे इथे शुभ आगमन झाले त्यांना विनंती आहे की आपण अतिथी मंचारी यायचं आहे आपलं सहर्ष स्वागत आहे तसेच वावंजीचे वसंत पाटील मामा आपण प्लीज यायचं आहे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे बोलत यार थोडे पंबल तलोजे एक्सप्रेस थोडे रुक गई डेट बॉल दो गे चार नऊ दशमलव पचास रन प्रतिओव्हर बहुत आसन आहे उमरली जीतना मॅच और पहिले बल्लेबाज सूचित सचिन मडवी मडवी ब्रदर्स फ्रॉम उमरौली पारी की शुरुआत करेंगे फिर से एक बार बल्ले के जड में यॉर्कर परफेक्ट बॉल मिड विकेट पे हल्के हाथों से ऑन ड्राइव ढकेल दिया संगम राजे का से फिल किया है। सिंगल मिलेगा यहाँ पर नाइट मैचेस में इतने सारे दर्शक होते हैं और ऐसे में कॉन्फिडेंस बैट्समैन के पास गेंदबाज के, के पास होना बहुत बड़ी बात होती है बहुत ज्यादा प्रेशर होता है खिलाड़ियों पर नाइट मैच में क्योंकि पूरा गांव आता है मैच देखने के लिए ऐसे में

समंदर कभी सूखा नहीं कर दे सूरज चाय कितना भी गर्म हो समंदर को कभी सूखा नहीं सकता दिशा से भटके दायरे से बाहर वाइट बॉल पहली खराब गेंद स्कोर बनता हुआ सात रन रेट नौ दशमलव पचास रन प्रति ओवर यानी दस भी बनेंगे अच्छा होगा उमरोली के लिए इस मैदान पे अंतिम गेंद पे एक गेंद बहुत बार देखे हमने पिछले मैच में भी पड़ गए टीम के खिलाफ भगतवाड़ी को थे एक बॉल छ डॉट गेंद निकली नया गेंदबाज विनर बना फुलर लेन की बॉल ताकत की कमी है खराब शॉट लेन छोटी थी संगम राजे ने पकड़ लिया मिल गई विकेट पांचवी गेंद पर बैट्समैन आउट तर यावेळी पुन्हा एकदा शेवटचा कॉल असेल पहा किंग सरकार गावदेवी पेंधर संघाचे कर्णधार किंग सरकार गावदेवी पेंधर संघाचे कर्णधार प्लीज आपण यायचं आहे इथे चेरोबा सांगरे संघाचे कर्णधार उपस्थित आहेत तर प्लीज पेंधर संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे समाधान भोईर आपण जास्त वेळ घेऊ नका लगेचच यायचं आहे वर टू कॉम्बॉक्स लोवर पुलटॉस बॉल लेन छोटी ती मिड विकेट पे संगम राजे कोई गलती नहीं विकेट आखिरी एक बॉल बचा है मयूर राजे प्रभावशाली गेंदबाज एक गेंद पे चार लगे थे शुरुआत खराब थी लेकिन अंत बहुत अच्छा किया मयूर राजे ने कोई बडा स्ट्रोक नहीं दिया बैटिंग के लिए आएंगे वन डाउन प्रतीक माली एक बडा नाम है प्रतीक माली वन ऑफ द फंटास्टिक बैट्समैन उमरोली आखिरी बॉल डिफेंस केला है नो रिक्स अभी विकेट गया था समझ के शॉट केला क्रिकेट का टी कहता है टेम्प्रामेंट संयम संयम आपके पास होना चाहिए ओवर समाप्त हुई टॉस बॉक्स में अगर एक कप्तान होंगे तो टॉस किया जाएगा पेंदर टीम का इंतजार है स्कोरबोर्ड पे रन बनते हुए अड़तीस का टारगेट था अब सात चाहिए अब जीत के लिए इकतीस गेंद बचिए तीन ओवर अठारह टीम उमरोली तर नक्कीच इथे नाणेपेक होते किंग सरकार गाऊदेवी पेंधर विपक्ष चेरोबा सांगळे या दोन संघामध्ये इथे नाणेपेक करतो होते तर मी विनंती करतो सन्मान्य वासुदेवजी तांडेल यांना की आपण या दोन संघाचं नाणेपेक करायचं आहे मैच ऑन फुलर की बॉल खराब स्ट्रोक नजदीक की मामला इट्स अ बिग अगेट बल्ले के बीच कर बीच किड विकेट ओवर द रोप बिग इट बिग शॉट रन छमेश प्रथम बॉल फुल टॉस खराब गेंदबाजी स्वागत हुआ भव्य दिव्य वेलकम टू सिक्स प्रथमेश दो फुल टॉस गेंद दो गलती जी अब है कैच स्ट्रेट हिट मिड विकेट पर बैट्समैन आउट प्रतिक माली इज हियर प्रतिक माली को साथ नए बल्लेबाज लेकिन अगले मैच में पेंडर टीम वॉन द टॉस सेकेंड राउंड को शुरुआत की जाएगी एक मैच पेंडिंग है नेवाली का वो भी खेला जाएगा के हिसाब से एडजस्टमेंट होगी तेरह पे दो विकेट ओपनिंग जोड़े आउट हो गई अब वन डाउन नंबर चार के बैट्समैन बैटिंग करेंगे निशांत मडवी प्रतीक माली कहते लड़खडाए मुकदर मैदान जंग में मैदान जंग में कई मुकदर लड़कड़ाते हैं लेकिन आखिरी क्षणों तक तो जो तलवारबाजी करे वो हमेशा जीतता है अब स्टार बल्लेबाज आएंगे स्टार गेंदबाजे तलोजे मजकर उमरौली का मैच बिग फाइट ट्विस्ट एंड टर्न्स आएंगे जरूर ओपनिंग जोड़ी बैक टू डग आउट न्यू बैट्समैन निशांत मडवी एट नंबर फोर प्रथम सालू के एक छक्का एक विकेट कम बैक गुड बॉलिंग परफॉर्मेंस ओवर पिच बॉल आउट स्विंगर विकटों पे गिरने के बाद बाहर के दिशा में स्विंग स्विंग एंड मिस शून्य स्वागत है शून्य आता हुआ, निशांत मडवी टॉट बॉल कम बैक कर रही है टीम तलोचे मत स्कोर छोटा टारगेट लेकिन गेंदबाजी अब तगड़ी अभी छी तगड़ी गेंदबाजी है लो स्कोरिंग का मैच तभी जीता जाता है जब गेंदबाज के पास आत्मविश्वास हो डॉट गेंद चाहिए विकेट बेहारे डॉट बे आई चार गेंद पे एक छक्का लगा उसके बाद तीन डॉट है यह कम का। प्रथम स्कोर बनता हुआ तेरा गुड कम बैक जीत के लिए चौदह गेंद पच्चीस फिफ्टी परसेंटेज मजकूर फिफ्टी परसेंटेज उम्री लॉप किया डीप बैकवर्ड को लेकर वॉट शॉट स्टैंड ओवर द रोप वन बाउंस चार रन कम बैक मनोबल बढ़ा उनका कमजोरी पे गेंदे हुई थी लेकिन ताकतवर स्ट्रोक रहा और विकल्प चुना चार का महत्वपूर्ण मैच जीत के पटरी पे उमरोली आती हुई वापिस मजकूर बॅकफुट पे गई एक चौका स्कोरबोर्ड पे बने सतरा मॅच ऑन तेरा बॉल एक्कीस बोथ साईट मॅच दो तरपा मॅच फिफ्टी फिफ्टी आखरी बॉले प्रथमेश शॉर्ट बॉल लॉप किया खराब शायद लॉन्ग ऑफ पे ओ इट्स अ क्लिअर मायटी हिट इन साइड आउट बिग शॉट इट्स अ ह्यूज मॅक्झिमम उच्च कोटि का बल्लेबाज निशाद मडवी दो बॉल डॉट दो गेंद पे दस एक चौका एक छक्का और उमरोली का टोटल बन गया तेईस अब बारह गेंद जीत के लिए पंद्रह आसान सा मुकाबला दो अच्छे गेंदबाज लॉन्च कर रहे हैं टीम तलोचे मजकुर को यह सबसे बड़ा मैच है ये सबसे निर्णायक ओवर है तलोचे मजकुर अगर पंद्रह दो ओवर में बचे इस ओवर में छह सात भी जाते तो आखिरी गेंदबाज के खाते में सात तो बचेंगे ये मुकाबला बन सकता है आपके लिए ओवर 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 के मैच में तीसरा सबसे इम्पोर्टेंट होता है आज कमाल के मुकाबले हुए आज पड़गे टीम ने सबका दिल जीता निखिल मात्रे ने छियालीस रनों की पारी खेली नॉट आउट मैन ऑफ द मैच बने फिर भी आखिरी गेंद पे छे का टारगेट बचा भगतवाड़ी को यानी भगतवाड़ी भले हारी लेकिन उन्होंने तगड़ी टक्कर दी कड़ी टक्कर दी टीम पड़गे को बारह पे पंद्रह चाहिए ब्रह्मा राजे ब्रह्मा विष्णु विश्व निर्माण करने वाले ब्रह्मा ब्रह्मा राजे पहली बॉल परफेक्ट यॉर्कर वाइट यॉर्कर बॉल शून्य सबसे इंपॉर्टेंट ओवर अगर आते कम रन तो आखिरी ओवर में संघर्ष करेगी तलेज मजकूर मजा आएगा मैच में ग्यारह गेंद बचिए और जीत के लिए पंद्रह रन चाहिए कहते शख्स नहीं शख्सियत बनो शख्स मिट जाता है शख्सियत जिंदा रहती है और यह शख्सियत बनने ब्रह्मा राजे प्रतीक माली तैयार लॉफ्टेड शॉट ओवर द लॉन्ग ऑफ इनसाइड आउट उच्च कोटी शॉट बाकी है कई मत जाइए रोमांचक मैच मैच ऑन विनिंग परसेंटेज ओमरोली के पास सत्तर फीसदी तलजे मजकुर तीस फीसदी मैच आपके हाथों में दस गेंद पे चाहिए नौ दो बड़े स्ट्रोक चाहिए यह डी पोल कल बी पोल होगा चर्चा करेंगे उस मैच में राउंड विकेट प्रेशर ऑन द बॉलर इट्स अ वाइट बॉल इजी टू विन ओमरोली आठ रन चाहिए दो बड़े छक्के लगे इस मैच में लॉन्ग ऑफ पे एक प्रथमेश के बल्ले से एक प्रतीक के बल्ले से निशांत के बल्ले से निशांत मडवी एंड प्रतीक माली ऑफ साइड में छक्के मारना थोड़ा मुश्किल होता है बहुत बहुत आसान रहा दो बैट्समैन के लिए बॉल तैयार। आठ रन चाहिए और अ गुड डिलीवरी ओवर पिच बॉल टप्पा गिरने के बाद बाहर दिशा में स्विंग हुई घुटना टेक के शॉट खेला था प्रतीक माली ने लेकिन तब तक वक्त हाथों से निकल गया इस गेंद पर आए रन शून्य रन बचे आठ गेंद बचे नौ पॉइंट टू तो पॉइंट मैच हेड टू तो हेड ना थकाउ में ना मैंने हिम्मत हारी हौसले है मेरे बुलंद सपर है मेरा बेचारी बोलो तैयार प्रतीक माली स्लोवर वन पिक किया पंच किया दैट्स बिग इट दे बैकवर्ड स्क्वेयर लेग सीमा पार ओवर द रॉप चार रन प्रत्येक माली ऑन फायर वन साइड मैच चार रन चाहिए केदे बचे आठ ब्रह्मराजे नो एक्साइटमेंट हेलिकॉप्टर फिनिश मैच फिनिशर प्रतीक माली एंड उमरोली वॉन द मैच मुबारक मुबारक उमरोली हार्ड लक तलोचे से मजकूर बापा ओम ठाकुर एंड बेटर लक नेक्स्ट टाइम एक जीत से कोई सिकंदर ना बना एक हार्ड से कोई फकीर ना बना बोथ द टीम ऑल द बेस्ट नो बैक टू प्रेजेंटेशन बॉक्स दिनकर जे बात से नक्कीच तर यावेळी नेक्स्ट मॅच असेल किंग सरकार